बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं मंदिरही सकाळी 7 वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुलं झालंय. परिणामी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. घटस्थापनेच्या निमित्ताने या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. आजपासून सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार असून रोज 5,000 भाविकांनाच त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेता येणार आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस अथवा 72 तासांमधला RT-PCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट मंदिर प्रवेशासाठी अनिवार्य करण्यात आला आहे.